पंढरपूर पासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर कोर्टी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मीनगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये शांत व निसर्गरम्य वातावरण, संपूर्ण प्रकल्पाभोवती तारेचे कंपाऊंड, अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईटची सोय, गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी, वृद्धांसाठी पाकडे, प्लांटेशन, प्लॉट डिमार्केशन। वेगाने विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा। संपर्क 87 88 15 17 39, 99 23 79 13 72। पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा। एकीकडे भाजप महाविजय 2024 साठी सोलापूर जिल्ह्यातही जोरदार तयारी करत आहे। सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा भाजपचे उमेदवार विजय झाले पाहिजेत यासाठी अगदी बूथ पातळीवर मागील काही महिन्यांपासून भाजपचे विविध पदाधिकारी बैठका घेत आले असून नुकतेच भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पंढरपुरात आले असता वॉरियर्सच्या माध्यमातून पक्षाच्या योजना आणि भूमिका घरोघरी पोहोचवा अशा सूचना त्यांनी आमदार समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत। मात्र याचवेळी काँग्रेसच्या गोटात मात्र अजून तितकीशी राजकीय हालचाल दिसून येत नाहीये। 2019 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सुशील कुमार शिंदे आणि भाजपचे उमेदवार जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांच्यात अटीतटीची लढत झाली होती, तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनीही जवळपास 1,70,000 इतकी मते मिळवली होती। सोलापूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांच्यापेक्षा काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे यांना जवळपास 6,000 मतांचे लीड मिळाले होते। त्या निवडणुकीत स्वर्गीय आमदार भारत भालके यांनी मोठी प्रभावी भूमिका बजावली होती। आता यावेळी काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्याबाबत जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे। या मतदारसंघाचे विद्यमान आमदार अवताडे आणि माजी आमदार परिचारक हे भाजपसाठी प्रभावी भूमिका बजावणार आहेत। असे असताना काँग्रेसला मात्र या मतदारसंघात आपल्या पदाधिकाऱ्यांच्या बळावरच वाटचाल करावी लागू शकते। विधानसभा पोटनिवडणुकीत 1,05,000 इतके विक्रमी मते घेणारे भगीरथ भालके हे BRS पक्षात गेलेले आहेत, त्यामुळे भगीरथ भालकेंची भूमिका काय हे प्रणिती शिंदे आणि काँग्रेस यांच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे। सोलापूर लोकसभा निवडणूक प्रभावीपणे लढवू शकेल असा उमेदवार तूर्तास तरी BRS पक्षाकडे नसल्याचेच दिसून येते, त्यामुळे भगीरथ भालके आपले वजन कुणाच्या पारड्यात टाकणार हेही महत्त्वाचं ठरणार आहे। BRSचा होम ग्राउंड तेलंगणात BRSचा काँग्रेसने कार्यक्रम केल्यानंतर आता भगीरथ भालकेही BRS सोडणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात होत आल्या आहेत। अशातच आता मंगळवेढा तालुक्यात भगीरथ भालक्यांचा अजूनही असलेला प्रभाव पाहता व पंढरपूर शहर व 22 गावात स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या आठवणी जपणारा मतदार पाहता काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यासाठी भगीरथ भालके यांची भूमिका सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेससाठी महत्त्वाची ठरणार आहे।